नमस्कार, मी अँड माय मदर किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण लोण्यापासून केक कसा तयार करायचा ते बघू. अगदी सॉफ्ट आणि स्पंजी केक हा आपला तयार होतो. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करू याच्या रेसिपीला. सर्वात प्रथम 3 अंडे घेतली आहे, ती आपण अशा पद्धतीने फोडून घेऊया. अंडी घेताना नेहमी फ्रेश आणि नॉर्मल टेम्परेचरवरचीच घ्यावी. 3 अंडी आता आपण फोडून घेतली. बीटरच्या मदतीने आता आपण फेटवून घेऊया. तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही विस्कलने सुद्धा फेटवू शकता. 1 वाटी लोणी घेतला आहे, तो आपण यामध्ये टाकून घेऊ. हा लोणी जी दुधावरची साय असते त्यापासून तयार केलेला आहे. सायला काही जण मलाई सुद्धा म्हणतात. लोणी सुद्धा आपण छान असा फेटवून घेऊ. 1 कप पिठी साखर आपण यामध्ये टाकून घेऊ. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ते सुद्धा आपण बीटरच्या साह्याने फेटवून घेऊ. केक तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे, तो आता आपण आधी चाळून घेऊ. मैदा जर चाळून घेतला तर केक अगदी सॉफ्ट तयार होतो. मैदा आता आपण चाळून घेतला. बाऊलमध्ये मैदा आता आपण टाकून घेऊ. बंद बीटरने आधी असे हलवून घ्यायचे. असे केल्यामुळे बीटर सुरू केल्यावरती मैदा बाऊलच्या बाहेर येत नाही. आता आपण बीटर सुरू करून छान असे मिश्रण तयार करून घेऊ. तयार केलेल्या बॅटरमध्ये 1/2 टीस्पून बेकिंग पावडर टाकू. 1/2 टीस्पून बेकिंग सोडा सुद्धा टाकू. 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आपण टाकून घेऊ. इसेन्स टाकल्यामुळे केकला छान अशी टेस्ट येते. बीटरने 5 मिनिट मिश्रण हलवून घेऊ. तुम्ही जर विस्कलने हलवत असाल तर 10 मिनिट मिश्रण हलवावे. हे बघा, आपण अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असली पाहिजे. केक तयार करण्यासाठी अशा प्रकारचे टिन लागते, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल असे पूर्ण ब्रशने टिनला लावून घ्यायचे. त्यामध्ये असा बटर पेपर ठेवू. बटर पेपर ठेवल्यामुळे केक टिन मधून लगेच निघतो. तयार केलेले बॅटर आपण टिन मध्ये टाकून घेऊ. टिन असे 3 ते 4 वेळेस टॅप करून घ्यायचे, जेणेकरून त्यात काही बबल्स राहिले असतील ते निघून जातील. मिश्रणावरती टूटी फ्रुटी टाकून घेऊ. ओव्हन प्री हीट झाले, त्यामध्ये केक टिन ठेवू. ओव्हन आता आपण 180 डिग्री सेंटीग्रेड वर ठेवून केक बेक करून घेऊ. 35 ते 40 मिनिट मध्ये हा केक बेक होतो. आता आपण बघून घेऊ केक झाला आहे का नाही. टूथपिक स्वच्छ बाहेर निघाली म्हणजे आपला केक छान असा बेक झाला. केक थंड झाल्यावरती सुरीच्या मदतीने आपण अशा पद्धतीने केक टिन मधून बाहेर काढून घेऊ. केक पूर्णपणे थंड झाल्यावरतीच टिन मधून बाहेर काढायचा. त्याचा आपण बटर पेपर सुद्धा काढून घेऊ. बघा किती छान असा आपला केक फुललेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पंजी सुद्धा झालेला आहे. केकमध्ये जाळी पण खूप छान आलेली आहे. खूप मस्त असा आपला लोण्यापासूनचा केक रेडी आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केक नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती प्रथमच असाल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.